नमस्कार मी मधुश्री दोषी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत सुख आणि शांतीचं सर्वोत्तम ठिकाण म्हणजे आपल्या गावाकडचं घर गर। अशाच घराचं वर्णन करणारी कविता ज्येष्ठ आणि प्रसिद्ध कवी श्री गणेश कडू यांच्या लेखणीतून साकार झालेली आहे शालेय पुस्तकातून शिकवल्या जाणाऱ्या ह्या कवितेने आपल्या आठवणीच्या आणि मनाच्या कोपऱ्यात कायमचे स्थान मिळवलेले आहे चला तर मग पलीकडे ओढ्यावर माझे गावं ते सुंदर झाडाझुडपात आहे लपलेले माझे, माझे, लप माझे घर पलीकडे ओढ्यावर माझे गावं ते सुंदर झाडाझुडपात आहे लपलेले माझे घर माझ्या गावातून जाते चिमुकली हीच वाट मला ओढून या नेते माझ्या घराशी ही थेट पिंपळाच्या झाडाखाली लहान असे माझे घर तुळशीचे वृंदावन चिरेबंदी ओट्यावर माझी आई येते दारी माझ्या भावंडाचा मेळा घरी गेल्यावर होतो माझ्या भवत आली गोळा कमा येते चंदू येतो भाऊ आला म्हणतात मिठी मग सोडवावी हातावर खाऊ देतं मिठी मग सोडवावी हातावर खाऊ देतं तुम्हाला ही कविता आवडली असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद